नमो मात्र भूमि जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमि जिथे वाढलो मी, नमो धर्म भूमि जिचा कामी, पड़ो देह माझा सदा ती नमामी, सदा ती नमामी। परम पवित्र अशा माझ्या या मातृभूमीला माझा नमस्कार। माझा नाव राहुल चव्हाण, वीडियो 12200 तर्फे मी आज तुमच्याशी एका अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहे ज्याचा फक्त तुम्हाला नाही, मला नाही, तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। सह्याद्रीच्या कुशीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनासारखा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊनी तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। मित्रांनो, 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला। त्याने स्वतःच्या शौर्याने, धैर्याने, धाडसाने, पराक्रमाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मात्र मूठभर मावळ्यांच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्र भूमीमध्ये भगवा फडकवला। असे आपले शिवाजी राजे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। सर्व रयतेची स्वतःच्या कुटुंबियांना विसरून मायेने काळजी करणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता। छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते। काळ्या कुट्ट अंधारात देखील ते दिशा ठरून आपली वाट काढत होते। कितीही अडचणी आली तरी त्यावर शिताफीने मात करत ते पुढे जात होते। अवघ्या आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूला लढा देत त्यांनी महाराष्ट्रामध्ये गुलामी नाकारत सर्वत्र स्वराज्य निर्माण केले। छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वीही अनेक राजे होते आणि त्यांच्या नंतर सुद्धा अनेक राजे उदयास आले, पण तरी सुद्धा आजही एक आदर्श राजा म्हणून ओळखले जाते ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना। त्याचे कारण म्हणजे असे की शिवाजी महाराजांचे असलेले स्वराज्यावरचे असीम प्रेम, निष्ठा, पराक्रम आणि मित्रांनो निष्कलंक चरित्र। शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आणि परस्त्रीला आपल्या आई समान मानणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रजादक्ष राजे होते। हवेपेक्षाही हवेचा वेग जास्त नव्हता तर हवेपेक्षाही जास्त त्यांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता। असा जिजाऊचा शिवबा फक्त लाखात नव्हे तर जगात एकच होता। मित्रांनो, तर अशा या थोर पुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय हिंद, जय महाराष्ट्र।